राष्ट्रीय पोषण आहारातून मुलांच्या शारीरिक विकासाबरोबर शैक्षणिक विकासासाठीही चालना मिळते असं प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या रसिका पाटील यांनी केलं करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथं पोषण आहार कार्यक्रमात त्या बोलत होत्या शिंगणापूर इथं राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्या रसिका पाटील यांनी शिक्षणाचा पाया भक्कम असेल तर चांगले विद्यार्थी घडतील असं सांगितलं अंगणवाडी सेविकांवर मोठी जबाबदारी असते ही जबाबदारी त्यास सक्षमपणे पार पाडत असल्याचं रसिका पाटील यांनी सांगितलं कार्यक्रमात रांगोळी तसंच अभ्यास साहित्यांचं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं पाककृती रांगोळी आकार साहित्य यांच्या स्पर्धाही यावेळी घेण्यात आल्या यावेळी सरपंच प्रकाश रोटे यांनी मनोगत व्यक्त केलाय कार्यक्रमात पाडेच्या मुलींनी लेख वाचवा देश वाचवा या विषयावर मनोगत व्यक्त केली यावेळी विविध पालेभाज्यांच्या माळागळ्यात घालून मुलांनी सकस आहाराचा संदेश दिला कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य मोहन पाटील उपसरपंच अर्जुन मस्कर प्रकल्पाधिकारी ज्योती पाटील डॉक्टर शुभांगी पार्टे पर्यवेक्षिका अश्विनी आकुर्डे भाग्यश्री मरदाणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते